नमस्कार, मी रेशम वोर गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवातीला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। दिलीप वळसे पाटील यांनी शिरूर आणि अंबेगाव तालुका याचा जाहीर मेळावा मंचर येथे आयोजित केला होता। यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली। शिरूर अंबेगाव तालुक्यात शिवसेनेने कोणती कामे केली ते दाखवावे असा जाहीर सवाल त्यांनी केला। एनसीपीने 28 बंधारे, 200 कोटींचे इंजिनिअरिंग कॉलेज बांधले, तसेच अनेक प्रकारची कामे केली असे ते म्हणाले। राहिलेली सर्व कामे लवकरच पूर्ण केली जातील, तसेच लोकसभेसाठी उमेदवार लवकरच घोषित करण्यात येतील, परंतु उमेदवार कोणीही असो त्याला भरघोस मताने निवडून द्या असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले। निवडणुका जवळ आल्यावर सर्व पक्षातील नेत्यांनी सभा घ्यायला सुरुवात केली आहे। ठाणे जिल्ह्यातील बोईसरमध्ये लिंबू मिरची टांगणे या अंधश्रद्धेबाबत लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पालघर शाखेतर्फे लायन्स क्लब ऑफ तारापूर आणि इंडियन मेडिकल असोसिएशन बोईसर शाखा यांच्या सहयोगाने लिंबू मिरची टांगणे बंद अभियान राबवण्यात आले। तसेच सर्व रिक्षा चालकांनी ही प्रथा झुकारून देण्याचा निर्धार केलाय। बघू नकोस नजर लागेल असा संदेश रंगवून आणि हीच नजर उतरवण्यासाठी गाडीतील आरशाखालीच लिंबू मिरची लावलेल्या रिक्षा आता बोईसरमध्ये दिसणार नाहीत। कुणी व्यवसाय वाढावा म्हणून, कुणी अपघात होऊ नये म्हणून, तर कुणी केवळ प्रथा जपण्यासाठी वाहनांमध्ये लिंबू मिरची लावतात। रिक्षा, टॅक्सी तसेच प्रवासी वाहनांमध्ये तर याचे प्रमाण अधिक दिसते। म्हणूनच रिक्षा स्टँड तसेच प्रवासी वाहतूक होणाऱ्या स्थळी लिंबू मिरची विकणाऱ्यांची गर्दी आपल्याला दिसते। मात्र हीच प्रथा रोखण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बोईसर शाखेने लिंबू मिरची टांगणे बंद हे अभियान हाती घेतले। आणि कोणी म्हटलं जातं की